ऐरोली विधानसभा आमदार गणेश नाईक यांनी ऐरोली क्षेत्रात सुरू असलेल्या नवनवीन प्रकल्पांच्या कामांची पाहणी केली व विकास कामांचा आढावा घेतला. दिवास्थित कोस्टल मरीन बायोडायव्हर्सिटी सेंटर येथे प्रत्यक्ष जाऊन त्यांनी पाहणी केली व तेथील अधिकाऱ्यांशी बातचीत देखील केली. याप्रसंगी माजी आमदार संदीप नाईक, माजी महापौर सुधाकर सोनावणे, माजी नगरसेवक अनंत सुतार त्याचप्रमाणे अन्य भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. या प्रकल्पाच्या पाहणी दरम्यान पत्रकारांशी बोलताना आमदार गणेश नाईक यांनी सांगितले की नवी मुंबई मधील खाडी किनारी येणारे फ्लेमिंगो त्याचप्रमाणे या फ्लेमिंगोंच्या वाढीसाठी व इतर पक्षी यांच्या निर्मितीसह परिसरातील स्थानिकांना रोजगार या प्रकल्पातून मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आणि त्याचप्रमाणे या प्रकल्पाचा जास्तीत जास्त लोकांना कशा प्रकारे फायदा होईल हे देखील आम्ही पाहतोय. जैवविविधता जे केंद्र आहे, सुरुवात आपल्या नवी मुंबईच्या किनारपट्टीला जे मँग्रोव्ज आहेत, मँग्रोव्जमध्ये फ्लेमिंगोज आले. फ्लेमिंगोज नंतर इथे बऱ्याचशा प्रमाणामध्ये छोटे छोटे पक्षी, आणखी एकूण समुद्रातल्या मासलीचीसुद्धा लोकांना माहिती मिळावी या अनुषंगानं संदीप नाईक यांच्या कालखंडामध्ये त्यावेळेला वनमंत्री श्री सुधीरजी मुनगंटीवार इथे आले होते. त्यावेळेला संदीप नाईकांनी ह्या गोष्टीची मागणी केली होती. त्याच्यातून ह्या गोष्टीला पुढे एकूण गती मिळाली. आता पूर्ण प्रगती होण्याकरता मी सुद्धा बरेच पत्रव्यवहार केलेला आहे. आता जी आपण सगळी माहिती घेतली त्या माहितीच्या अनुषंगानं की मँग्रोवचे विविध प्रकार आहेत, तर ते सगळे मँग्रोवचे विविध प्रकारच्या मँग्रोव इथे लावण्याचा त्यांचा मानस आहे. फ्लेमिंगो आणि मँग्रोव ह्या दोन्हीच गोष्टी नाहीत, तर त्याच्या पलीकडे समुद्राच्या किनारी आणखीसुद्धा वनस्पती असते. त्यामध्ये फ्लेमिंगोच्या व्यतिरिक्त आणखीसुद्धा पक्षी आहेत. तर ह्या सर्व गोष्टीची निर्मिती होताना इथल्या स्थानिक लोकांनासुद्धा रोजगार मिळाला पाहिजे. ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांना मिळाला पाहिजे. ज्यांचा मासली मारण्याचा व्यवसाय होता तो आताच्या नवीन काही धोरणामुळे तो धंदा बंद झालेला आहे. त्या लोकांना तिथे रोजगार मिळण्याच्यासाठी सुद्धा आमचे प्रयत्न चालू आहेत. लवकरात कन्सर्न त्या संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांशी निश्चितपणे बोलणी होणार आहेत आणि त्याच्यातून मार्गही केला. आता हे आपण बघितल्यानंतर मी तिथे प्रश्न विचारला की एखादी आपल्याकडे एखादी वास्तू किंवा एखादी गोष्ट निर्माण होते, परंतु ती टिकवण्याकरता कुणीतरी लुकआफ्टर करण्याकरता जबाबदार संस्था किंवा व्यक्ती पाहिजे. आणि त्या अनुषंगानं हे इतकं मोठ्या प्रमाणात म्हणजे साधारण 50-60 कोटी रुपयाचं या ठिकाणी गोष्टी होणार आहेत, तर ते टिकेल कसं, जनतेला उपलब्ध कसं चांगल्या प्रकारे होईल आणि त्या जनतेची करमणूक होता होता लहान मुलांची, ज्येष्ठ नागरिकांची, त्याचबरोबर इथल्या स्थानिक लोकांचीसुद्धा उपजीविका कशा प्रकारचे इंटॅक्ट राहील त्यासाठी प्रयत्न आपण करणार आहोत. सुदैवानं नवी मुंबईच्या नागरिकांच्या नशिबामध्ये फ्लेमिंगोचं राहण्याचं सहवास मिळालेला आहे. म्हणजे ऐरोलीच्या ब्रिजपासून तर आपल्या गुलव्याच्या ब्रिजपर्यंत, आणि मगाशी मी माहिती घेतली त्याला संपूर्ण कोस्टलमध्ये, म्हणजे गुजरातची बॉर्डर सोडली तर गोव्यापर्यंत जे मँग्रोव्ज आहेत त्याच्यामध्ये जास्त जास्त लांबीचा मँग्रोव आपला वाशी स्टेशन ते आपल्या CBDच्या खाडीपर्यंतचा आहे. आणि त्याचं कारण नवी मुंबईतल्या जागृत जनतेनं पूर्वी लोक आपल्या स्वयंपाकाकरता तिथली लाकडं तोडायची अज्ञानामुळे, परंतु आता जाणकार सर्व जागृत आणि ज्यांना एकूण वनांचं आणि झाडांचं महत्त्व आहे अशा नागरिकांनी ती झाडं तोडणं बंद केलं, म्हणून आपल्याकडची मँग्रोवचा घनदाट झाडं तिथे निर्माण झाली. आणि भविष्यकाळामध्ये फ्लॅमिंगोच्या अस्तित्वामुळे नवी मुंबईचं पर्यटन वाढेल निश्चितपणे. नवी मुंबईला नाव तर आहेच, आपल्या सगळ्यांनीच प्रयत्न केले, नवीचं नाव म्हणजे जगभरात गेलेलं आहे, परंतु फ्लॅमिंगोमुळे एक सिटी ऑफ फ्लेमिंगोज अशा प्रकारचं नवी मुंबईचं निश्चितपणे एक वर्णन लोक करतील असा माझा विश्वास आहे. ब्युरो रिपोर्ट, दिशा न्यूज. दिशा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा.